नागपूर विधिमंडळ परिसरामध्ये जे राष्ट्रवादीचं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये अजितदादा पवार यांची नेमप्लेट लागलेली आहे. जितेंद्र आव्हाड यांची सुद्धा नेमप्लेट या ठिकाणी लागली होती, परंतु ही नेमप्लेट आता इथले कर्मचारी जेव्हा आले तेव्हा ही काढण्यात आलेली आहे. हे दृश्य आपण बघू शकतो. याच ठिकाणी जर आपण आधीच्या दृश्यात बघितलं 15 मिनिटांपूर्वी जी लाईव्ह TV9 मराठीने केलं त्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांची नेमप्लेट या ठिकाणी लागली होती, ती बातमी TV9ने दाखवली होती, परंतु त्यानंतर ही नेमप्लेट काढण्यात आलेली आहे. हीच कॅबिन होती बघा. आणि असं म्हटलं जात होतं की राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकाच कॅबिनमध्ये या ठिकाणी बसणार, एकाच ऑफिसमध्ये बसणार, परंतु आता जितेंद्र आव्हाड यांची ही नेमप्लेट काढली त्यामुळे जेव्हा राष्ट्रवादीचे सदस्य सभागृहात येणार किंवा विधिमंडळ परिसरामध्ये येणार शरद पवार गटाचे, ते नेमके कुठे बसणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो आहे की नवाब मलिक जे तटस्थ आहे ते आजपासून कामकाजात सहभागी होत आहेत, ते आल्यावर नेमकं कुठल्या गटात आणि कुठे बसणार आहे बघा. ही नेमप्लेट ज्या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांची लागली होती ती काढण्यात आलेली आहे. वेगळ्या ठिकाणी त्या नेमप्लेट्स ठेवण्यात आलेल्या आहे. आणि आत्ताचं दृश्य बघितलं आपण तर आता फक्त अजित पवार गटाचे नेते प्रतोद अनिल पाटील यांची नेमप्लेट आहे, शेजारीच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची नेमप्लेट आहे. जितेंद्र आव्हाड यांची लागलेली नेमप्लेट जी आहे ती या ठिकाणी काढलेली आहे, इथेच लागली होती, हीच कॅबिन होती, परंतु ती काढलेली आहे. कार्यालयाचे कर्मचारी काहीही सांगायला तयार नाही, फक्त ते आल्यानंतर विचारणा करत होती की जितेंद्र आव्हाड यांची नेमप्लेट नेमकी लावली कुणी, आणि त्यानंतर ती नेमप्लेट काढण्यात आलेली आहे. कॅमेरामॅन सचिन सयानसह गजानन वाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.